So good morning students, and today we are going to deal with the unit number 6 from the class 5 English, and the name of the lesson is the George Washington Carver. Now George Washington Carver, म्हणजेच आज आपण जो अभ्यास करणार आहोत तो एक ग्रेट वैज्ञानिक जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा अभ्यास करणार आहोत. तर नेमकं ते होते काय, त्यांनी केलं काय, तर ते आपण अभ्यासणार सुरुवातीला. अ मॅन इन अल्बमा, तर हे जे सायंटिस्ट आहेत त्यांचे जन्म झाला होता अल्बमा, जे यूएस मध्ये, म्हणजे युनायटेड स्टेट मध्ये येतो. नंतर त्याचं फॅमिली कशी होती, तर ही वॉज अ व्हेरी पुअर मॅन, ओके, बिलॉंगिंग टू द फॅमिली. नाव सडनली स्लिप ओव्हर अ मड, एक दिवशी चालत असताना काय झालं, रस्त्यावर मड म्हणजे चिखल होता, चिखल चालला पायचा पाय घसरला आणि घसरून ते पडले. पडल्यानंतर नक्कीच त्याचे कपडे सुद्धा भरले गेले आणि शरीराचा जो धुमाल होता तो पण भरला गेला. नंतर ते घरी गेल्यानंतर सो स्प्लॅश विथ द मड, म्हणजेच ते माखले गेले, स्प्लॅश म्हणजेच माखले जाणे, कशाने तर चिखलाने माखले गेले कपडे. नंतर हँडकरचीफ, म्हणजे आपला जो हातरुमाल होता अशा स्वरूपाचा, तो हातरुमाल सुद्धा निळ्या रंगाने पूर्णपणे माखला गेला. मग त्यांनी काय केलं नंतर, तर स्टेन्स वर ऑन क्लॉथ, सर्वसाधारण कपड्यावरती टाप होते निळ्या रंगाचे. नंतर नॉट अन ऑर्डिनरी मॅन जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, तर मध्ये घरी गेले, घरी गेल्यानंतर त्यांनी आपले कपडे धुतले, धुतल्यानंतर सुद्धा डाग गेले नाही. मग तो जो व्यक्ती होता ज्याच्यासोबत ही घटना घडली तो सर्वसामान्य नव्हता, तर तो कोण होता, जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, एक वैज्ञानिक होता. नंतर रच हिज लॅब टेस्टेड स्टेन, नंतर ते काय केलं, त्यांनी वैज्ञानिक असल्यामुळे आपल्या लॅबमध्ये गेले प्रयोगशाळेत, तिथे त्यांनी त्या दागांचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांना असं कळलं की त्यांच्या कपड्यावर लागलेला जो निळा रंग आहे, इट इज अ गुड क्वालिटी ब्लू पेंट, तर तो एक उत्तम स्वरूपाचा निळ्या रंगाचा काय आहे, पेंट आहे, रंग आहे. नंतर यूज टू कलर द चर्च, तेव्हा त्या दिवसांमध्ये अल्बममध्ये जी चर्च होती तिचा रंग पूर्णपणे निघून गेलेला होता आणि तिला कलर करायचं होतं, तर त्यांनी काय केलं, त्यांच्या पायाखाली जी माती होती निळ्या, जी माती होती ती निळ्या रंगाची माती त्यांनी चर्चला कलर करण्यासाठी वापरली आणि संपूर्ण चर्चचं कलरिंग म्हणजे रंगकाम त्यांनी केलं. त्यानंतर पीपल डिड नॉट बिलीव, ज्यावेळेस चर्चचं संपूर्ण काम झालं लोकांनी त्याची स्तुती केली, वा वा काय चर्च रंगवली, काय सुंदर रंगवली असं लोकांना वाटलं. परंतु ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा रंग मी तुमच्या पायाखाली जी माती आहे त्याच मातीपासून बनवला, तर पीपल डिड नॉट बिलीव, लोकांना त्याच्यावर विश्वास बसला नाही, ओके, कारण की तो जो रंग होता तो त्यांच्या पेंट इज सॉइल अंडर देअर फीट, कारण की त्यांच्या पायाखाली जी माती होती त्याच मातीपासून हा रंग बनवलेला होता. एवढा भाग आपण पहिल्या पार्ट मध्ये बघणार आहोत, दुसरा आपण द्वितीय भाग मध्ये बघू. धन्यवाद.